ओम नमः शिवाय नमः। आजपासून श्रावण महिना सुरू झालेला आहे। तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। शंकर भगवान तुमची सर्वांची इच्छा पूर्ण करो, कारण यालाच तर भोळा शंकर म्हणतात। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी काय माहिती घेऊन आलेली आहे। आपल्या सर्वांना आता प्रश्न पडला असेल की ताई, याआधी तुम्ही भरपूर आम्हाला श्रावण महिन्याविषयी महादेवांविषयी खूप छान असे उपाय पण दिले आहे, आणि हां खूप जणांचे प्रश्न येत होते की 16 सोमवारचं व्रत कसं करावं याविषयी पण सांगा। तर बघा, आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला सबस्क्राईब करा, आणि प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेले, श्रावण महिना या श्रावण सोमवार म्हणून मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये हरेक प्रश्नांची तुमची उत्तरं आहे। तुम्ही बघा, कारण ऑलरेडी माझे व्हिडिओ असतात पण तरी मला सतत प्रश्न येतात की ताई तुमच्याकडे हा व्हिडिओ नाही, हा बनवा, ऑलरेडी बनवलेला आहे, थोडंसं प्रयत्न करावं लागेल, प्रयत्नार्थी परमेश्वर। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की श्रावण महिन्यामध्ये अध्यात्म कसं करावं, कारण या महिन्यामध्ये कितीकीही तुम्ही अध्यात्म केलं, कितीकीही चांगलं केलं, तर तुम्हाला याचं खूप चांगलं फळ मिळते आणि सर्व तुमच्या परिवाराला मिळतं आहे। म्हणतात ना की आपल्या पितरांना पण खुश करण्यासाठी मग आपण या महिन्यामध्ये पण काय करावं। तर बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे। काही जणांचे आणखीन प्रश्न होते की ताई, या महिन्यामध्ये पारायण करावं का, गुरुचरित्र पारायण, सारा अमृत, या शिवलीला अमृत आम्ही वाचायचं का। मग हरेक प्रश्नांची उत्तरं देणं मला शक्य नसते, सर्वांना रिप्लाय देणं, म्हणून मला असं वाटले की आपण एक व्हिडिओ पब्लिश करावा। तर आपल्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ आहे, आणि आपल्या आजूबाजूच्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा। बघा, ज्यांना पण पारायण करायचं आहे या श्रावण महिन्यामध्ये, ते कोणत्याही दिवशी करू शकतात। खूप पावन असा हा महिना आहे, सगळेच दिवस आपल्यासाठी शुभ आहे या महिन्यामध्ये। मग तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं आहे 7 दिवसाचं, कोणी 3 दिवसाचं पण करतं, कोणी 1 दिवसाचं, जसं शक्य होईल ते तुम्ही तुमचं बघा की आता तुम्हाला कोणत्या दिवशी करायचं आहे। तर मग तुम्ही या महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सुरू करू शकता। पारायण कसे करावे याविषयी पण आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे की पारायण कसे करावे, काय नियमावली आहेत ते। सारामृतचं पारायण पण खूप जणं या महिन्यामध्ये करतात। रोज तुम्ही एक पारायण करा, या तर 3-3 अध्याय वाचा। तुमच्यामुळे जसं शक्य होतं तसं तुम्ही या महिन्यामध्ये करू शकतात। कोणाला महाराजांचे, श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार सुरू करायचे आहे, ते पण या महिन्यामध्ये गुरुवार सुरू करू शकतात। आणि जर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही कोणतं व्रतविधी करत आहे, कोणाचा बाळाचा जन्म झाला या कोणी मृत्यू पावलं, काही अडथळा आला, तर इट्स ओके, घाबरायची गरज नाही। ते तेवढे दिवस सोडून मग तुम्ही पुढे सुरू करायला पाहिजे, काही हरकत नसते, कारण कोणताही टाईम आपल्याला सांगून येत नाही। आणि खूप जणांचे मग प्रश्न येतात की 16 सोमवाराचं आम्ही व्रत सुरू करत आहे, ते पण तुम्ही सुरू करू शकता, काही हरकत नाही। आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये मेन काय काम असते, या महिन्यामध्ये तुम्ही पूजाविधी करता, मंदिरांमध्ये जाता, अभिषेक करता, कोणी तीर्थांना जाते, आपल्या कुलदेवतेला जातात, या महादेवांच्या मंदिरांमध्ये जातात। पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात चांगलं कर्मकांड कोणतं आहे, कोणाला अन्नदान करणे। या महिन्यामध्ये आपल्याला अन्नदान पण करायचं आहे। कुठे करायचं आहे सगळ्यात आधी तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला असं म्हणत नाही तुमचा जिथे विश्वास आहे तिथे संस्थेला तुम्ही द्या, या तुम्हाला XYZ जिथे वाटते तिथे तुम्ही देऊ शकता। पण जर तुम्हाला मंदिरांच्या बाहेर गरीब दिसतात, तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या बाहेर गरीब दिसतात, कुठे बसस्टॉपवर दिसतात, जे गरीब आहेत त्यांचा आपल्याला विष्णू बनायचा आहे, पालनहर्ता बनायचा आहे, त्या लोकांना अन्नदान करा। त्या लोकांच्या घरामध्ये चुला जो फुटतो ते अन्न शिजवण्यासाठी तुम्ही पालनहर्ता बनून जा, या महिन्यामधलं फळ तुम्हाला मिळते। कारण असं म्हणतात ना, जेव्हा कोणाचे पालनहर्ता आपण बनतो तर आपल्या घराची चाबी ईश्वराच्या हातात असते, म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला पालनहर्ता बनायचं आहे। आपण पारायण करत आहे, आपण सोमवार पण करत आहे, आपण सगळे काही व्रत करत आहे, पण आपण कोणाची मदत करत आहे का हे स्वतःला विचारा। म्हणून म्हणते या महिन्यामध्ये मदत करा। जर तुम्ही कोणाची मदत नाही करत आहे तर शंकर भगवान काय, कोणतेही भगवान तुम्हाला नाही पावणार। कारण मागे मी एक छोटीशी कथा सांगितली होती ना की एक भक्त शंकरजीच्या मंदिरामध्ये या श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त नेहमी अभिषेक करतो, रुद्राभिषेक करतो आणि नेहमी उपास तपास करतो, पण तो मंदिरात जाताना बाहेर एक बिचारा भिकारी बसलेला असतो, तो म्हणजे आजोबा असतात ते, खूप म्हातारे झाले, ते नेहमी त्याला म्हणतात, अरे मला काहीतरी दे, मी भुकेने थकलेला आहे। त्याच्या हातामध्ये दूध असतं, एका हातामध्ये फळं असतात महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी,
तो काहीच देत नाही, हातात एवढं असल्यावरही तो पाणी पण पाजत नाही आणि ओम नमः शिवाय नमः असा जप करत राहतो. मला सांगा कितपत योग्य आहे, कोणीतरी भुकेली तरमडत आहे आणि आपण महादेवावरती अभिषेक करायला जात आहे, ते फळं वाहायला जात आहे, मग मला वाटते कोणी जर भुकेलं बाहेर आहे तर त्याची भूक तान तुम्ही मिटवा. तिथेच तर तुमची खरी तपश्चर्या झालेली आहे, तिथेच तुम्हाला चांगलं फळ मिळते. तेवढ्यात शंकर पार्वती तिथे येतात मंदिराच्या बाहेर आणि ते बघतात. मग शंकरजी म्हणतात मी याला कधीच पावणार नाही पार्वती. मग पार्वती माता म्हणतात का स्वामी असं का? अरे हा दरवेळेस येतो, दर श्रावण सोमवारामध्ये तपश्चर्या करतो, सगळं काही करतो, याच्याकडे धन दौलत सगळं काही आहे, पण बाहेर बसलेल्या भुकेल्यांना हा काहीच देत नाही, काय कामाचं हे? आणि बघा मी नेहमी तुम्हाला सांगत असते कर्माचा सिद्धांत खूप वेगळा आहे. बाहेर जर कोणी तुम्हाला पूजेला तुम्ही जातात, कोणी काही मागत आहे, त्याच्यामधलं द्या त्याला. महादेव आणि कोणताही देव म्हणत नाही की माझ्यावर ये वाहा, बिलकुल नाही. पहिले बाहेरच्यांच्या पोटाची आग तुम्ही बुजवा, नक्कीच महादेव तुम्हाला पावतील. मी नेहमी कोणत्याही मंदिरात जाते ना, मी आधी बाहेरच्यांना काहीतरी देते आणि मग आतमध्ये जाते, कारण मला बिलकुल चांगलं वाटत नाही. जेव्हा मी मंदिरात एंट्री करते तेव्हा बघा काही आजी असतात, काही असतात बिचारे गरीब, किती आपल्याजवळ किती आशेने ते वाट पाहतात येतात, तेव्हा मला ना खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं आधी मी यांना देऊ आणि मग नंतर ईश्वराला, कारण सर्व काही ईश्वरानेच तर दिलेलं आहे आणि त्याला काय द्यायचं. म्हणून म्हणते की तुझंच तुला अर्पण करून काय फायदा, यांची भुकेल्याचं पालनहर्ता जर बनले तर तू नक्कीच आम्हाला पावशील. या श्रावण सोमवारामध्ये आपल्याला अन्नदान करायचं आहे, व्रतविधी जे तुम्हाला पूजा पाठ करायचे आहे ते सर्व काही तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. सकाळी लवकर उठायचं आहे या महिन्यामध्ये. बघा तुम्हाला खूप चांगली एक पॉझिटिव्हिटी येईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ओम नमः शिवाय नमः.